भारतीय जनता पार्टी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वयावाटप करण्यात आले. माजी सरपंच कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रसिका अनंत पाटील यांनी आपले लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आले. दिनांक 14 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय सांगली डोंबिवली पूर्व येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत वयावाटप करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आल्या. आपल्या प्रभागात रसिका पाटील नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मोफत वयांचा लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक प्रमुख नंदू परब, ग्रामीण अध्यक्ष सूर्यकांत माणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रसिका पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, निवडणूक प्रमुख नंदू परब, ग्रामीण अध्यक्ष सूर्यकांत माटकर, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच रसिका पाटील, भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष किरण पांचाळ, शैलजा चौधरी, सुरेखा जाधव, रुपाली बर्डे, साक्षी चव्हाण, कविता महाजन, भाग्यश्री महाजन आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मी रसिका पाटील आज सांगरली वॉर्ड मध्ये रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही येथे वयावाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने मुलं इथे हजर आहेत. अनेक मुलांनी ह्या वयावाटपाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला. नेहमीच सहकार्य नंदू, आपले जिल्हा सरचिटणीस नंदूदादा परब यांचा सहकार्य नेहमीच लाभतो मला. शिवाय ग्रामीण अध्यक्ष मालकर, सुरेखांत मालकर दादा यांचंही सहकार्य नेहमी लाभतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.